चिन्मय देशमुख जी काही माहिती दिली तुम्हाला तर त्याबद्दल आपला तपास कसा असणार ते सगळे जे काय जे काय त्यावेळीचे चार्जशीट मध्ये मुद्दे राहून गेले असेल ह्याची कस्टडी नसल्यामुळे ते सगळे मुद्दे आपण तपासणार आहेत आणि ते ऍड करणार. सर, किरण गोसावीची अटक ही कम्प्लिटली पॉलिटिकली मोटिवेटेड दिसते. किरण गोसावीची अटक 2 वर्ष आपण जो आरोपी अटक केला नाही तो अचानक एनसीबीनं त्याच्या विरोधातला पंच फुटल्यानंतर याला समोर यायला सांगितलं. कालपासून त्यांनी माध्यमांमध्ये बातम्या दिल्या की पुणे पोलिसांकडे सरेंडर होतोय आणि आपण सरप्राइझिंगली पहाटे त्याला अटक करतो. नाही, बिलकुल पॉलिटिक्स सिस्टम नाही. आणि हे काय काय बरेच दिवसापासून म्हणताय सरेंडर केले का? आणि हु वॉज बिलिव्हिंग हिज वर्ड दॅट टाइम ही सरेंडर करणार आहे. आपल्याशी संपर्क साधला नाही, मग फक्त माध्यमातून तो दावा करत होता की मी सरेंडर होणार आहे. सर, लेट मी नॉट कमेंट त्यांनी माध्यमाला काय दावा केलेला आहे आणि आपल्याला त्यांनी संपर्क साधला नव्हता. हे सगळे इफ अँड बट्स जेव्हा होईल तेव्हा आपण पाहू. याच्यामध्ये केंद्र आणि राज्य असा संघर्ष बघायला मिळतोय क्लिअर कट मध्ये, कारण एनसीबीने त्याला पंच केलं म्हणून महाराष्ट्र पोलीस जागा झालं म्हणून आपण अटक करतोय असं काही आहे का? नाही, बिलकुल नाही. आपल्याला जेव्हा कळला की एक आरोपी आहेत आपल्याला पळून गेलेला आहे, आम्ही नाही अरेस्ट केले तर लोक म्हणतील की हे फोटो आला व्हायरल झाला सगळे पाहतात आणि तुम्ही काय करत नाही. सर, किरण गोसावीला अटक केल्यानंतर ताब्यात घेऊन त्याच्याजवळ काय काय होतं, आपण काय काय जप्त केलं? नाही, आता तर प्रोसिजर सुरू आहे. प्रोसिजर झाल्यानंतर आपण सगळे डिटेल्स तुम्हाला सांगू. इज देयर एनी कम्युनिकेशन फ्रॉम द महाराष्ट्र होम डिपार्टमेंट ऑर द डीजी ऑफिस विथ रिस्पेक्ट टू गोसावी, व्हॉट इज टू बी डन? नाही नाही, काते द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर विल टेक अ कॉल इफ वी गेट काते व्हॉट इज मतलब इंस्ट्रक्शंस की कोई बात ही नहीं. अच्छा, विल यू टेक एक्शन सेस वर या पूर्वी आपण पोलिसांनी काही छापा पुणे पोलिसांनी काही सर्च वगैरे घेतलाय का? कारण आरोपी जरी फरार असला तरी त्याच्या घरचं माहिती होतं, काही सर्च वगैरे मध्ये काय मिळालं? ठीक आहे, व्हॉट एव्हर इज देअर वी हॅव अरेस्टेड इन 7 to 8 days. सर, विल यू टेक एक्शन अगेंस्ट द पोलीस स्टेशन इन चार्ज एट दैट टाइम? नहीं, अभी दैट इज प्री प्रीमैच्योर टू से. सर, 2 साल से लखनऊ में रह रहा था ये? नहीं नहीं नहीं, मेरे को उतना नहीं. मैं कह रहा हूँ कि पिछले 10 दिन में ये कहाँ कहाँ गया था. तो लास्ट 10 days में दिस इज व्हाट वी हैव गॉट द लोकेशंस. आपल्याला नेमकं कुठं तो लोकेट झाला, पर्टिक्युलरली लखनऊ मध्ये झाला होता की नंतर पुन्हा इथं? नाही, हे सगळे लोकेशन मी जे सांगितले तिथे तिथे होता. आपली टीम पण गेलेली आहे पण वी वर नॉट एबल टू ट्रेस. सगळे माहिती आम्ही कामशेत मध्ये एका चॅनलला मुलाखत दिली, तिथून पुढचं लोकेशन आपण कसं ट्रेस केलं त्याचं नाही सगळे सांगता येते. ठीक आहे, चल. बघो, क्रोनॉलॉजी मी सांगितलेलं आहे की लखनौ, फतेहपूर, तेलंगणामध्ये हैदराबाद, जबलपूर, आपला जलगाव, पनवेल, लोणावाला, इथपर्यंत आपली टीम गेली होती. नाही, तू फिरला कसा कसा? अरे ते आता ताब्यातला गेलेला आहे ते इथपर्यंत आपल्याला लोकेशन सापडलं होतं. आणि ते प्रश्न आहे की चिन्मय देशमुख सारखे आणखी काही फसवले गेलेले तरुण आहेत, चिन्मय देशमुख ती माहिती समोर गेली, तरुण आपल्याशी काही आतापर्यंत त्यांनी संपर्क केलाय का? केला तर पुढची प्रक्रिया काय राहील आपल्याकडची? संपर्क आता काते वी हॅव आवाहन करतो, संपर्क केला आपला ज्युडिशियल असेल तर नक्की गुन्हा दाखल करणार. चिन्मय देशमुखने आपल्याला धमकीबद्दल संपर्क केलेला आहे आणि तो गुन्हा जामीन मिळणार नाही अशी काय आपण कठोर कलम लावतोय का? कारण चॅन्सेस त्याला जामीन मिळू शकतो ते कोर्टाच्या भाग आहे, त्याच्याबद्दल आम्ही काही कमेंट करणार. त्याच्याबद्दल आणखी काही माहिती इफ यू वॉन्ट आय कॅन डिटेल सांगता येईल. नाही नाही, अभी ये तो सीज कुछ भी नहीं किया है क्योंकि अभी जस्ट ताबे में लिया है. कार्रवाई जो होगी उसके बाद हमारे को डिटेल मालेंगे, लेकिन इसके बारे में कुछ बातें हैं जो मैं आई वॉन्ट टू जस्ट कीप इट बिफोर यू. पुलिस का एक जो मोटो कार्रवाई करना हे आता सांगता येत नाही. ते कोर्टातला आम्ही आमच्या केस आधी पाहू, त्याच्यानंतर बाकी सगळ्याच्या गोष्टी. सर, चिन्मय देशमुख जर समोर आला नसतं तर किरण गोसावी हा फरार आरोपी येत पुणे पोलिसांच्या लक्षात आला असतं का? म्हणजे चिन्मय जर समोर आला नसता, चिन्मयने सांगितलं की फोटो पाहिल्यानंतर की हा गोसावी त्यांनी मला फसवणूक केली ना गुन्हा दाखल, हे नाही असं नाही. आपल्याकडे सीसीटीव्हीचे सिस्टम आहे, कुठे अरेस्ट झाला किंवा झाला तर आपल्याला कळणार होतं असं. पण हे काय की चिन्मय देशमुखने आपली मदत केली. ठीक, नाही मेरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो से कोई बात नाही हुई इस बारे में. संपर्क साधला होता आपल्याशी सरेंडर होण्यासाठी? नाही.
जे सांगितलंय त्यानुसार खूप सगळे गोष्टींमध्ये तो इन्वॉल्व्ह आहे आणि एक मोठं रॅकेटच्या स्वरूपामध्ये तो काम करतोय, म्हणजे मलेशियाला पाठवणं तिथेही त्याची प्रेस नोट सगळ्याला भेटला ना. अच्छा जी लगा रहा. सो सीक्वेंस में करना है, कैसे करना है? इंग्लिश हिंदी किसे पॉसिबल डू इट इन हिंदी पहले मराठी हिंदी इंग्लिश मराठी हिंदी इंग्लिश स्टार्ट. आपल्याला माहीत असेल की आमच्याकडे एक गुन्हा आहे 2018 त्याच्यामध्ये किरण गोसावी नावाचा एक अक्युज्ड होता, तो फरार होता, तो चीटिंगचा केस होता आणि 2019 आपण त्याला चार्जशीट केले होते, तेव्हापासून तो फरार होता. अलीकडे आपल्याला त्यांचा फोटोग्राफ सोशल मीडियावर पाहायला भेटला, तेव्हापासून वी वर सर्चिंग फॉर हिम आणि आपली वेगवेगळी टीम ठिकठिकाणी गेली आणि त्याच्यानंतर आज सकाळी आपल्याला त्यांना अरेस्ट करण्यामध्ये यश भेटलेलं आहे. त्यांना अरेस्टची प्रोसिजर आम्ही आता कम्प्लीट करतो आणि अरेस्ट झाल्यानंतर त्या केसमध्ये गुन्ह्यामध्ये आपण चार्जशीट करणार आहेत. चार्जशीट झालेलं आहेत पण ते राहिलेला भाग आम्ही कम्प्लीट करणार आहेत आणि बाकी इतर काही गुन्हे असेल किंवा आपल्याकडे फिर्याद आली तर आपण त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करूया. त्यांना आपली कात्रजला एक लॉज एक हॉटेल भरून आपण ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सकाळी 3 आपण ताब्यात घेतलेलं आहे. असं कळतं की आपल्या पोलीस तू स्वतःहून आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला आणि अटक करण्यासाठी तू सरेंडर झालाय असं सांगितलं? नाही, सरेंडर नाही झालेला, अरेस्ट झालेला आहे. बाकी सगळे डिटेल सांगता येत. ये हमारे पास 2018 एक था तो ही वॉज यूजिंग अ नेम ऑफ सचिन पाटिल अलियस. तो अलियस सचिन पाटिल करके कई जगह इसने लखनऊ में जो ये बता रहा है, अभी तक हमने वेरीफाई नहीं किया है कि ही यूज टू मतलब सचिन पाटिल के नाम से होटल में रहता था. वेरीफाइबल फैक्ट्स है वो, फर्स्ट इन्फॉर्मेशन है. और अपने आप को एक NGO स्टॉप क्राइम ऑर्गेनाइजेशन NGO करके उसका वो मेंबर बताता है, डायरेक्टर विजिलेंस बताता है कैसा NGO क्या NGO हमको कुछ नहीं. स्टॉप क्राइम ऑर्गेनाइजेशन. इसके अलावा वो सिपका करके कोई डिटेक्टिव एजेंसीज है उसका मेंबर बता रहा है अपने आपको सिपका. सो अभी जस्ट फर्स्ट इंफॉर्मेशन है. उसका जो काम करना है वो कहता है वो एक्सपोर्ट इम्पोर्ट का काम करता है और बेसिकली मेटल और इलेक्ट्रॉनिक गैजेट में एक्सपोर्ट इम्पोर्ट का काम करता है. फर्स्ट इंफॉर्मेशन. जॉब प्लेसमेंट का भी बोला जिसके बारे में कई गुने कई जगह दाखिल हुए हैं. और अभी जो भी है उसकी ये सब बातें सामने आई हैं. आर्यन खान केस मध्ये आपण त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप झालाय, त्याच्यामध्ये आपण आता परत जर अटक करणार असू तर आपण कोर्टाला काय सांगणार? त्यावेळेस आपण फरार त्यांना घोषित केले नाही, त्यावेळी सापडला नव्हता म्हणून ते आज फरारी म्हणून दाखवले होते. आता अरेस्ट करून कोर्टाकडून ते PC मागून आणखी काही तपास करायचे असेल तर तपास करू. दाखल केले PC आपण मागणार, कारण ऑलरेडी तपास पूर्ण झालाय, चार्जशीट गेलेलं आहे. अशा केसमध्ये रिमांड कुठल्या ग्राउंडवर? आपण मागू ना तुम्हाला कोर्टामध्ये कळेल. देखिए अभी लेट मी से समथिंग्स, देयर मे बी मेनी मोर विक्टिम्स ऑल्सो. सो इफ दे अप्रोच वी विल रजिस्टर द ऑफेंस इफ द ज्यूरिडिक्शन कम्स इन टू पुणे. द विक्टिम इन द फर्स्ट केस विच वी हैव मिस्टर चिन्मय देशमुख, ही हैज अगेन कॉन्टेक्टेड दैट ही हैज बीन थ्रेटन्ड
सो इफ ही कम्स एंड ही लॉज अ कंप्लेंट वी विल अगेन रजिस्टर अ न्यू ऑफिस. अभी आगे क्या सब प्रोसेस? अभी आगे अभी उसको हम अरेस्ट किए हैं, उसका मेडिकल होगा, मतलब मेडिकल करेंगे, उसका कोरोना टेस्ट होगा, वो करने के बाद अरेस्ट करके उसको कोर्ट में हम प्रोड्यूस करेंगे. देखिए हाँ नहीं त्यांनी बरेच ठिकाणी त्यांनी आपला जेव्हापासून आपण 10 दिवसापासून त्याच्या मागे आहे, ही हॅज मतलब रूम अराउंड ॲट व्हेरियस प्लेसेस, लखनऊ, तेलंगणा में हैदराबाद, फिर फतेहपूर, जलगाव, मुंबई, पनवेल, लोनावाला, अँड वी वे सर्चिंग हिम, वी हॅड लोकेशन्स. सो अभी उसको हम लोगों ने अरेस्ट कर किया है. पुण्यापर्यंत आला आणि पुण्यातून आपण गेला, मतलब he was making all sort of claims, so I will not comment upon what his claims are. He was arrested one. When are you going to hand over KP Gosavi to Mumbai Police, or are you going to hand over KP Gosavi to LCP's vigilance team? That is the most important thing. First thing first, we have an offense, so he will be arrested. If some investigation is pending, that will be completed, because when the charge sheet was sent, investigation was, some investigation can be pending. So PC, and then if a new complaint comes, we will take his PCR. If any other agency wants from Maharashtra, they have a right to take a remand. If other sister agencies ask, they we will discuss with DG and as per the coordination at the state headquarters. लगातार वीडियो जारी किए भी गोसावी ने और कई तरह की बातें सामने रखी हैं. तो उस मामले से क्या आपसे कोई रिक्वेस्ट आई है आपके पास, या कैसे उस इन्वेस्टिगेशन में गोसावी की का बयान दिया जाएगा? देखिए हमारे पास जब भी रिक्वेस्ट आएगा तो हम अपने हेडक्वार्टर्स से बात करके उस हिसाब से जो भी कॉपरेशन है वो हम सबको देंगे, जो भी सिस्टर्स एजेंसी फिर नक्की हो. सर ठीक आहे, तर आपल्याला राजस्थान आल्याबरोबर आपण त्यांना अरेस्ट केले. नाही देखिए उस जमाने में क्या हुआ नहीं बता सकता हूँ, अपने को जैसे ये चीजें सामने आई कि ये अपने वन ऑफ द क्यूज है, वी वर सर्चिंग एंड वी हैव सर्च. पण कमी पडले का ज्या प्रकारे आता तुम्ही शोध घेताय, हा शोध तेव्हाच घेतला असता, यंत्रणा आता तेव्हाच लावली असती, तर हा ताब्यात राहिला असता, तर काही कमी पडले का पोलीसवाल्याच्या? लेट मी नॉट कमेंट त्यावेळीचे काय झालं होतं काय नाही झालं होतं. आय वॉज नॉट सर अमिताभ बच्चन झाला असता टेंटेटिवली दिस हँडओव्हर प्रोसिजर, हाउ मच टाइम टेंटेटिवली इट विल हँडिंग ओव्हर गोसावी टू मुंबई पोलीस? नाही, देर इज नो सच डिमांड एज इफ नो. So if it is a local, if there is a crime thing, they have to apply to the respective court and respective court transfer warrant. Transfer warrant and that based on that they told. But if some inquiry is there where is not an office, they will approach it. Sir, इतर प्रोटोकॉल सांगा त्याला मुख्य काय झालं, कसं कसं पकडलं, कुठं कुठं त्यांनी तुम्हाला फिरवलं, आपल्या पथकांना कशा पद्धतीने, जरा सविस्तर सांगा.